युद्धावरील निबंध मराठी। प्रस्तावना। युद्ध ही एक वाईट गोष्ट आहे। मानवांवर येणारी सर्वात मोठी आपत्ती आहे यात शंका नाही। ते मृत्यू आणि नाश, रोग आणि उपासमार, दारिद्र्य आणि नाश आणते। युद्धाच्या विध्वंसक परिणामांचा अंदाज घेण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी विविध देशांमध्ये झालेल्या नासाडीकडे मागे वळून पाहावे लागेल। आधुनिक युद्धांची एक विशेषतः त्रासदायक बाजू म्हणजे ते जागतिक बनतात, जेणेकरून ते संपूर्ण जग व्यापू शकतील। परंतु असे लोक आहेत जे युद्धाला काहीतरी भव्य आणि शौर्य मानतात आणि ते पुरुषांमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी आणणारी गोष्ट मानतात, परंतु यामुळे युद्ध ही एक भयानक आपत्ती आहे हे तथ्य बदलत नाही। विशेष म्हणजे आता युद्ध अणुबॉम्बने लढले जाईल। काही लोक म्हणतात की युद्ध आवश्यक आहे। भूतकाळातील इतिहासावर नजर टाकल्यास हे कळेल की राष्ट्राच्या इतिहासात युद्ध ही वारंवार घडणारी घटना आहे। जगाच्या इतिहासात असा कोणताही काळ युद्धाचा विनाशकारी परिणाम झालेला नाही। आपल्याकडे लांब आणि लहान अशा सर्व प्रकारची युद्धे झाली आहेत। हे पाहता शाश्वत शांततेची चर्चा करणे किंवा शाश्वत शांततेच्या स्थापनेसाठी योजना करणे व्यर्थ वाटते। आपल्याकडे बुद्ध, ख्रिस्त आणि महात्मा गांधी होते, परंतु असे असूनही शस्त्रे नेहमीच वापरली गेली आहेत। लष्करी बळाचा वापर नेहमीच केला गेला आहे। शस्त्रास्त्रांच्या चकमकी नेहमीच होत आहेत। युद्ध नेहमीच केले गेले आहे। युद्ध हे प्रत्येक युगाचे आणि कालखंडाचे इतके वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे की ते राष्ट्रांच्या सामान्य जीवनाचा एक भाग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। द प्रिन्स या ज्ञात पुस्तकाचे लेखक मॅकियावेली यांनी शांततेची व्याख्या दोन युद्धांमधील मध्यांतर अशी केली आहे। मोलिसे, प्रसिद्ध जर्मन फील्ड मार्शलने युद्धाला देवाच्या जागतिक व्यवस्थेचा भाग असल्याचे घोषित केले। कवी आणि संदेष्ट्यांनी सहस्राब्दीचे स्वप्न पाहिले आहे, एक युटोपिया ज्यामध्ये युद्ध अस्तित्वात नाही आणि पृथ्वीवर शाश्वत शांती राज्य करेल। मात्र ही स्वप्ने पूर्ण झाली नाहीत। 1914 ते 1918 महायुद्धानंतर असे वाटले की पुढे दीर्घकाळ युद्ध होणार नाही आणि युद्धाच्या उद्रेकापासून संरक्षण म्हणून लीग ऑफ नेशन्स नावाची संस्था स्थापन करण्यात आली। दुसऱ्या युद्धाच्या घटनेने 1939 ते 1945 तथापि निर्णायकपणे सिद्ध केले की अखंड शांततेचा विचार करणे अवास्तव आहे आणि कोणतीही संस्था किंवा सभा कधीही शांततेची खात्री देऊ शकत नाही। हिटलरने निर्माण केलेल्या ताणतणावांमुळे लीग ऑफ नेशन्स पूर्णपणे कोलमडली। युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे सर्व चांगले काम करत आहे ते पाहिजे तितके प्रभावी सिद्ध होत नाही। थोडक्यात, एका देशाची राजकीय विचारधारा इतर काळासाठी घृणास्पद असणं ही शांतता टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच पोषक नव्हती। या सर्वांमध्ये पारंपरिकतेची भर पडली। शत्रुराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विसंगती ज्यांचे मूळ भूतकाळात आहे। उदाहरणार्थ 1914 ते 1918 युद्धाच्या समाप्तीच्या वेळी जर्मनीने तिच्यावर लादलेल्या अपमानास्पद अटींचा बदला घ्यायचा होता आणि ब्रिटिश साम्राज्याचा नाश करून स्वतःचे साम्राज्य स्थापन करण्याची इच्छा होती। अशा घटनेच्या अपेक्षेने शत्रू राष्ट्रांमध्ये तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होती आणि नि शस्त्रीकरणाचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते।